उद्घाटन झाले काय आता काय उद्देश आहे काय वैशिष्ट्य आहे काय ॲप नाही बेसिकली हा ॲप म्हणण्यापेक्षा हे आमचे जे क्रिमिनल रेकॉर्ड आहे जे गुन्हेगार लोकांचं रेकॉर्ड असतं वॉन्टेड क्रिमिनल्स आहेत ॲब्सकॉन्डर क्रिमिनल्स असतील हिस्ट्रीशीटर्स असतील किंवा अन्य गुन्हेगार असतील या सर्व गुन्हेगारांचं जे रेकॉर्ड आहे ते पोलीस स्टेशनला CCTNSच्या फॉर्ममध्ये डिजिटल रेकॉर्ड आहेच आहे परंतु ह्या लोकांचा रेकॉर्ड जो आहे तो स्पॉटवरच्या कर्मचाऱ्याला कसा अवेलेबल होईल हा एक फार मोठा प्रश्न होता की कर्मचारी ज्यावेळेला नाकाबंदी करतो किंवा कर्मचारी नाईट पॅट्रोलिंग करत असेल तर त्याच्याकडे हा क्रिमिनलचा रेकॉर्ड त्याला ऑनलाईन अवेलेबल कसा करून देता येईल याच्यावर विचार केल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते सोलापूर ग्रामीणच्या SP आहेत अभिनव देशमुख आहेत गेडाम आहेत आणि माझे बाकी अन्य अधिकारी आहेत सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये ऑनलाईन डेटा कसा अवेलेबल करून घेता येईल त्याच्याबद्दल विचार केला त्याच्यावर डेटा सिक्युरिटीसाठी आम्ही सोल्युशन काढलं की हा जो आहे सर्व्हर हा आमच्या पोलीस कार्यालयातच असेल आणि त्याच्यामुळे ह्याला ॲक्सेस जो आहे तो अगदी सिलेक्टिव्ह आणि सिक्युअर्ड ॲक्सेस हा पोलीस कर्मचाऱ्याला स्पॉटवरून मिळेल आणि त्याला स्पॉटवरून बघता येईल क्रिमिनल लोकांचं रेकॉर्ड वगैरे बघता येईल त्यांची घरं कुठं आहेत त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेता येईल आणि त्याच्यामुळे त्यांची जी कार्यक्षमता आहे ती चांगल्या प्रकारे वाढीस लागेल.